वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय साठवरून बासष्ट करण्याचा सा शासनानं निर्णय जाहीर केला आहे रुग्णांना आरोग्य सेवा देताना उद्भवणारे डॉक्टरांचा तुटवडा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून वैद्यकीय अधिकारी थेट रुग्णसेवा देतात त्यांच्यासाठीच हा सा जी आर असून प्रशासनिक पदावर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तो लागू नाही असा स्पष्ट उल्लेख त्यात आहे त्यानंतरही त्याचा आधार घेऊन ठाणे महापालिकेनं मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आर टी केंद्रे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे तसंच अमुक एक शासन निर्णय जाहीर होणार आहे हे गृहीत धरून त्यापूर्वीच आयुक्त ती कशी काय देऊ शकतात असा सवाल करून या विरोधात न्यायालयामध्ये जाण्याची तयारी जागरूक नागरिकांनी सुरू केली आहे सुरुवातीला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष होतं त्यानुसार आर टी केंद्रे यांची निवृत्ती जून दोन हजार सतरा साली अपेक्षित होती मात्र पालिकेनं त्यावेळी त्यांना दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला त्यावर मुदतवाढ देता येणार नाही असा शासनानं ना स्पष्ट केलं असं असतानाही त्यांना निवृत्त न करता त्याच पदावर काम करण्याची मुभा दिली होती त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सरकारनं एक जी आर काढून वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून साठ करण्याचा सा निर्णय घेतला त्याचा आधार घेऊन केंद्रे यांना सेवेमध्ये कायम ठेवण्यात आलं तीस जून दोन हजार एकोणीस रोजी केंद्रे हे वयाची साठ वर्ष पूर्ण करत असल्यानं त्यांना निवृत्त करण्याचे आदेश उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी एकवीस जून दोन हजार एकोणीस रोजी काढले मात्र आयुक्त संजू जयस्वाल यांनी एकोणतीस तारखेलाच एका आदेशान्वये केंद्रे यांना मुदतवाढ दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे परंतु केंद्रे यांचं हे पद नाही त्यामुळे त्यांना तो जी आर गैरलागू ठरतो तसंच तो येण्यापूर्वी आयुक्तांनी कोणत्या अधिकारामध्ये ही मुदतवाढ दिली आहे हा प्रश्नही उपस्थित होतोय